आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 7 मध्ये भाजपाने विरोधकांच्या पाडली फूट, 10 जणांचा पक्ष प्रवेश. नव्या कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, अनिल कुमार यादव. भारतीय जनता पार्टीने तोडफोडीचं राजकारण आज शिरोळच्या प्रभाग 7 मध्ये केलं. विरोधकांना एक मोठा धक्का देत भाजपाने नव्या 10 कार्यकर्त्यांना प्रभाग 7 मध्ये प्रवेश दिला. विरोधकांना एक मोठा धक्का देत भाजपाने नव्या 10 कार्यकर्त्यांना प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रवेश दिला. भाजपाने शिरोळातील प्रभाग 7 मध्ये मजबूती करायला आरंभ केला असून महाआघाडी आकाराला येण्यापूर्वी 10 कार्यकर्त्यांना बाजूला करून प्रमुखांच्या दुफळी निर्माण केली आहे. 10 वजनदार कार्यकर्ते प्रभाग 7 मध्ये भाजपात आज दाखल झाले. या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल असं मत अनिल कुमार यादव यांनी व्यक्त केलं. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. आणि त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एखादा निसर्गजी प्रवेशाला तर पक्षाचे नाव कोण घडत नाही. आता आम्ही म्हणजे निश्चितपणे पक्षाचे नाव जाणार आहे. जिथं जायचं चाकरी करायची ते प्रामाणिकपणेच करायची. कारण आमच्या नावाने गारवाचं पुढं उदाहरण दिलं, त्याच्यावर तुम्ही गारवाचं तुम्हाला उदाहरण दिलं. गारवासारखं आपण काम केलं तर यशस्वी होत असते. गारवाला माझं काय करत असतं की पाटड ओझं असतंय, मग पाट आहे काय गोरे आहे काय मला निर्माण आहे त्याला काय माहिती नसतं. पाटात एक मोजू पाहिजे गुलाबजामुन असतात त्याला काय त्याची चव साठायला मिळत माझा चाकर. आता ते प्रामाणिकपणे काम वीट पट्टी करा असतात आमच्या गजानाची वीट पट्टी तिथे जे गाडव कामाला असते त्याला ताकद वाढलेली आहे. आणि साहेबांना मी सांगतो तुम्ही आज शिरोळमध्ये 4-5 दिवस फिरणार आहे, तुमची वेळ काही गाठ भेट विणा. तुम्हाला मी सांगते या ठिकाणी 2 शिटा आमच्या एक सर्वसाधारण आयुक्त आणि एक SC आहे. तर आपल्याला या ठिकाणी सांगतो की या दोन्ही शिटा प्रचंड मताधिक्याने आलेला तुम्ही रिपोर्ट केला.